शिवसेना के रामटेक सांसद कृपाल तुमाने ने गुरुवार को अपना जन्मदिन बड़े ही सादगी के साथ मनाया। शिवसेना शिंदे गुट के रामटेक लोकसभा क्षेत्र के सांसद कृपाल तुमाने का शुक्रवार को बड़े ही सादगी के साथ जन्मदिन मनाया गया। कृपाल तुमाने के दक्षिण नागपुर परिसर के निवास स्थान पर सुबह से ही चाहने वालों का तांता लगा रहा। कोई हार पहनाकर तो कोई मिठाई खिलाकर जन्मदिन की उन्हें बधाई दे रहा था। बीसीएन न्यूज व दैनिक नागपुर मेट्रो समाचार के संपादक इमरान शेख ने भी सांसद कृपाल तुमाने को बधाई दी। इस शुभ अवसर पर हमारी टीम ने कृपाल तुमाने से बात की तो उन्होंने बताया कि जन कल्याण व जन सेवा ये ही इस साल का संकल्प है। संकल्प म्हणजे मतदार संघातल्या युवकांचं, शेतकऱ्यांचं, जनतेचं सदैव कल्याण व्हावं आणि त्यांचं कल्याण करण्याकरता जनप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासोबत राहून त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतात, कार्यकर्त्यांची जी कामं असतात, नागरिकांची जी कामं असतात ती सोडवण्याकरता प्रयत्न करायचे आणि त्यात यश संपादन करून युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने एक रुपयामध्ये आम्ही आता इन्शुरन्स देतो आहे, 50,000 रुपये रेग्युलर कर्ज भरणेवाल्यांना आम्ही सूट देतो आहे, सौर ऊर्जेची नवीन स्कीम आम्ही आणली आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये एकरी आम्ही त्यांना किरायात देणार आहोत, अशा एकने अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी आम्ही करण्याचा मानस केलेला आहे। मियानमध्ये आणि नागपूर जिल्ह्यातल्या सर्व MIDC मध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज स्थापन झालेल्याच आहेत, पण आणखी 2 MIDC आम्ही स्थापन करतो आहे आणि त्यात जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना काम देण्याचं हे माझं मानस आहे आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा हाच मी या आजच्या प्रसंगी सांगतो आणि सर्वांगीण विकास होईल ही अपेक्षा आहे। नाही, इलेक्शनचं काय, मी तर दर 5 वर्ष निवडणूक झाली त्या दिवसापासून रिझल्ट लागू की ना लागू तोपर्यंत मी प्रयत्न सतत करतच असतो आणि मी जनतेच्या मधात राहणारा, जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असतो आणि सामान्य जनतेसोबत सतत असतो, त्यामुळे माझा जनसंपर्क सर्व जनतेसोबत आहेच आहे। आणखी यामध्ये भर कशी टाकता येईल आणि जास्तीत जास्त कार्यक्रम त्या भागामध्ये लागतील आणि जनतेच्या समस्या सुटतील असा मला विश्वास आहे। NBCN न्यूज के लिए राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।